पावसाळा आला की सह्याद्रीमध्ये भटकंती करणाऱ्यांची संख्या वाढते, नवनवीन ठिकाणी गर्दी होऊ लागते आणि इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ फोटोजमुळे त्या ठिकाणी जाण्याची उत्सुकता आपोआपच वाढते. पण एखाद्या ठिकाणी फिरायला किंवा ट्रेकिंगसाठी गेल्यास तिथलं पावित्र ऐतिहासिक वारसा जपणं हे देखील आपलंच कर्तव्य. आपण या व्हिडिओमध्ये जो सुळका पाहतोय तो लिंग्या घाट येथील लिंगदेव म्हणून ओळखला जातो. त्या सुळक्याची तेथील गावकरी पूजा करतात, त्याला देव मानतात. परंतु अनेक पर्यटक व्हिडिओ काढण्यासाठी त्या सुळक्यावर उभे राहतात. पर्यटकांच्या या कृत्यामुळे गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या जातात. तसेच ट्रेकिंगसाठी जाताना सुरुवातीला गावातील एखादा गाईड वाट दाखवण्यापुरता घेतला की परत त्या गावकऱ्यांकडे किंवा त्या गाईडकडे वळून सुद्धा पाहिलं जात नाही अशा भावना येथील गावकऱ्यांचे आहेत. नमस्कार, मी गिर्यारोहक तुषार दिघे. आत्ताच आपण व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, लवासा सिटी येथील मुळशी तालुक्यातील दामनोळ या गावामध्ये लिंग्या घाट म्हणून एक ट्रेकिंगसाठी एक लॉकडाऊन नंतर ओपन झालेलं ठिकाण आहे. ॲक्च्युली ते खूप जुनं आहे. जुन्या गिर्यारोहकांना किंवा घाटवाट्यातील लोकांना निसनीची वाट, त्याच्यानंतर लिंग्या घाट आणि कुर्डुगड हे लोकेशन माहिती होते. पण लॉकडाऊन नंतर कमर्शियल ट्रेक करणाऱ्या लोकांना हा नवीन एक जागा सापडली ट्रेकिंगसाठी. तर आत्ताच तिथं आम्ही मागच्या रविवारी गेलो होतो. तर स्थानिक लोकांचं तिथं म्हणणं असं आहे की तिथे एक सुळका आहे छोटासा, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल, तर त्या सुळक्यावरती लोक वरती चढून व्हिडिओ काढतात. तर तिथल्या ग्रामीण तिथले स्थानिक लोक त्याला तिथं देव मानतात आणि आपण तिथं जाऊन त्या सुळक्यावरती चढून व्हिडिओ काढणं हे कितपत योग्य आहे. तर तिथल्या स्थानिक लोकांना न जुमानता तिथील लोक त्यांना विरोध करून ही गोष्ट करतात. तर आमचं असं म्हणणं आहे की सह्याद्रीमध्ये ट्रेकिंग करताय, सह्याद्रीमध्ये फिरताय, सह्याद्रीवर भरपूर प्रेम करा, सह्याद्री तुम्हाला भरपूर देईल, पण त्याचा अतिरेक करू नका. आज तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथला भौगोलिक अभ्यास, त्याच्यानंतर तिथला इतिहास काय आहे हे जाणून घ्या. आपल्याला जर माहिती नसेल तर तिथल्या स्थानिक लोकांची मदत घ्या. आज स्थानिक लोक तुम्हाला एवढं मदत करतायत, तुमचं जेवण असेल, तुमचा नाश्ता, पार्किंगची सोय असेल, आज या गोष्टी तिथं होत नव्हत्या. तर त्यांनी तुम्हाला ही सर्व सेवा देत आहे, तर तुम्ही त्यांना विरोध करून त्यांच्या देवाला म्हणजे तिथं जे लिंग्या देव मानला जातो त्याच्यावरती चढून व्हिडिओ काढू नका. ठीक आहे, तुम्ही तुमच्या प्रसिद्धीसाठी किंवा तुमच्या रील्ससाठी 30 सेकंदाच्या व्हिडिओसाठी तुम्ही त्यांच्या मनाला दुखवत आहे हे तुम्ही कुठंतरी विचार करा. आणि सह्याद्रीमध्ये ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत हा आमचा प्रयत्न आहे. धन्यवाद.